विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये हे बघूया की तुमची जे पाचवी फेरी होणार आहेत ज्याला काउन्सलिंग राऊंड म्हणतात किंवा स्पॉट ॲडमिशन म्हणतात आय टी आयची दोन हजार बावीसची आपण ही कशी होणार आहे प्रोसेस काय असते तुम्हाला काय करावं लागतं या सर्व बाबतीत माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ व्यवस्थित बघा शॉर्टपर्यंत बघा ठीक आहे व्यवस्थित माहिती सांगितलं आहे तर हे बघा इथे नोटिफिकेशन्स आलेली आहे तुम्ही काय करू शकता ही एस ओ पी डाउनलोड करू शकता ठीक आहे हे कॅन्डिडेटसाठी आहे यामधलंच मी तुम्हाला समजून सांगणार आहे ही मी डाउनलोड केली आहे बघा जरा झूम करतो तुमच्यासाठी तर इथे बघा काय म्हणत आहेत संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी नोंदणी करणे मार्क अटेंडन्स जे काही आहे ते ठीक आहे तर आज तारीख आहे इथे बघा एकतीस तर मी एकतीस तारखेला हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे तर इथे बघा तुम्ही तीस आणि एकतीस या तारखेमध्ये ऑनलाईन कॉलेज निवडलं असेल म्हणजे मार्क अटेंडन्स फॉर काउन्सिलिंग हे केलेलं असेल ठीक आहे जर केलं नसेल तर तुम्ही पाचव्या फेरीसाठी पात्र राहणार नाही ठीक आहे ते तुम्ही केलेलं असलं पाहिजे आता आपली तीस आणि एकतीस तारीख गेलो असं मी ग्राह्य धरतो आणि तुम्ही हे कॉलेज वगैरे निवडलं असेल आणि मार्क अटेंडन्स केलं असेल आणि तुम्हाला जेवढे वाटते तेवढे कॉलेज तुम्ही निवडलं असेल आणि हे बघा पी डी एफ वगैरे त्याची क्रिएट केली असेल ठीक आहे त्याच्यानंतर बघा आता काय एक तारखेला काय होईल तुम्हाला एक मेसेज येईल ठीक आहे एक जनरल मेरिट लिस्ट जनरेट होईल कॉलेजप्रमाणे जनरल मेरिट लिस्ट जी आहेत ना ती ती कॉलेजप्रमाणे तयार होईल ठीक आहे मग काय करायचं विद्यार्थ्याने त्याच्या अकाउंटमध्ये काय करायचं प्रवेश खात्यात प्रवेश करायचा आहे हे कॅन्डिडेट लॉग इन आहे इथे इथे रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इनमध्ये तुमचा आय डी आणि पासवर्ड टाकून काय करायचं लॉग इन करून घ्यायचं नंतर लॉग इन केलं का तुम्हाला काय येईल एक तारखेला ठीक आहे एक तारखेला काय समजेल की तुम्हाला कुठलं कॉलेज मिळालं आहे आणि म्हणजे टाईम कॉलेज आणि टाईम तुम्हाला एक तारखेला समजून जाईल एक तर तुम्हाला मेसेज येईल नाहीतर तुम्हाला ऑनलाईन तुमच्या खात्यात जाऊन चेक करायचं ते कसं चेक करायचं मी त्याचा व्हिडिओ टाकून देईल उद्याला तर इकडे बघा तुम्ही एक तिकडे चेक करणार आणि तुम्हाला आता कॉलेज आणि वेळ आणि टाईम भेटला म्हणजे वेळ आणि दिनांक भेटला कारण वेळ जो आणि वेळ जो आहे तो दोन किंवा दोन ते पाच या दरम्यानचा असणार आहे ठीक आहे दोन ते पाच ऑक्टोंबरच्या दरम्यान असणार आहे ठीक आहे तर तो कसा असेल दिसेल हे बघा याप्रमाणे ते बघा कॉलेजचं नाव आणि मेरिट नंबर तुमचा येईल तारीख आणि वेळ अशा प्रकारे तुम्हाला दिसेल ठीक आहे तर प्रकारे भेटेल आता महत्त्वाच्या गोष्टी बघा महत्त्वाची बाब काय आता हे काय म्हणताय समुपदेशन फेरी जी आहे ते दोन ते पाच होईल आता बघा उमेदवारांनी काय करायचं जो वेळ आणि दिनांक दिला आहे त्याच वेळेस आणि त्या दिनांकास कमीत कमी एक तास आधी आधी त्या प्र कॉलेजमध्ये हजर राहायचं आहे सर्व आवश्यक प्रमाणपत्र वगैरे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व घेऊन प्रशिक्षण शुल्कासह ठीक आहे त्याच्यानंतर संबंधित औद्योगिक प्रशिक्षण समुपदेशन फेरीसाठी हजर असलेल्या उमेदवारांना त्यांच्या गुणवत्ता क्रमांकानुसार समुपदेशन करता बोलवण्यात येईल प्रवेशाची उपलब्ध जागा प्रवेशाची मागणी या आधारावर जे काही आहे ते होणार आहे आता मी याचा अर्थ काय पहिल्यांदा समजून सांगतो हे बघा इथे समजेल तुम्हाला हे तुम्ही हो ठीक आहे आता तुम्ही काय कराल कॉलेजमध्ये जाण जो तुम्हाला तारीख आणि वेळ भेटली आहे ठीक आहे दोन ते पाच त्या दरम्यान जे तुम्हाला तारीख आणि वेळ भेटला आहे तुम्ही त्याच्यात काय कराल जाणार आहेत ठीक आहे कलर चांगला आहे जरा तर तुम्ही तिकडे दोन ते पाच म्हणजे जो काही तारीख येईल त्या तारखेला गेले हे तुम्ही होय तुम्ही कॉलेजला गेले तुमच्या दिनांकात ज्या दिवशी बरोबर त्या दिवशी शक्यतो दोनच तारीख असेल मॅक्झिमम जणांना ठीक आहे तर तिथं ती एक मिरिट लिस्ट मिरिट लिस्ट लागली असेल ठीक आहे तुमचं नाव असेल हे जे काही एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर जितके काही पोरं असेल ठीक आहे जितक्या पोरांनी कॉलेज निवडलं असेल त्यांचा एक स्लॉट पाडला असेल त्यानुसार इथे लिस्ट लागली असेल ठीक आहे आता तुमचा नंबर कितवा आहे समजा असं समजा समजा की तुमचा नंबर हा ए बी सी हे होय तुम्ही ठीक आहे सोबतच तिथे ते, ते हे सुद्धा लावेल की कोणत्या ट्रेडला किती जागा शिल्लक आहे ठीक आहे हे बघा व्हॅकंट सीटसुद्धा ते लावतील आणि तुम्ही जेव्हा ॲडमिशनसाठी जाल म्हणजे तुमचा जा नंबर जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला सांगेल की या ट्रेडच्या एवढ्या जागा शिल्लक आहेत ब हे तुम्हाला सांगतील तेव्हाच आता हे ते तुम्ही आहे आता तुम्ही सध्या कॉलेजला आले आहे पण कॉलेजला जायच्या आधी तुम्ही काय पाहून घेतला आहे व्हॅकंट सीट रिपोर्ट व्हॅकंट सीट रिपोर्ट म्हणजे कोणत्या कॉलेजला कोण कोणत्या ट्रेडला किती जागा शिल्लक आहे हे तुम्ही पाहिलेलं असलं पाहिजे आणि तुम्ही ठरवून घ्या कमीत कमी, कमी दोन ते तीन ट्रेड तुमच्या मनात ठरवून घ्या की हा ट्रेड नाही भेटला तर तो ट्रेड ट्रोन नेतो तो तो येतं तिसरा ठीक आहे असे ट्रेड तुम्ही कमीत कमी मनात धरून धरून घ्या की आपल्याला या तीन म्हणजे दोन तीन ट्रेडपैकी ॲडमिशन घ्यायची आहे तर पुढं चला आता तुम्ही त्याला तुम्हाला मेरिट लिस्ट दिसली तुमचा नंबर दिसला तीन नंबरवर ठीक आहे मग काय होईल काही वेळाने ते काय होईल तिथले सर लोक जे आहेत ना ते एकेकाला आवाज देईल मेरिट लिस्टनुसार पहिल्या नंबरवाल्याला आवाज देईल भाऊ हाय काय मग भाऊ म्हणून मी आहे ठीक आहे भाऊ जर असला याला बोलावन मग सांगा भाऊ हे जागा हे शिल्लक आहे आमच्या इथं सांगतील कोणती पाहिजे तर तुम्हाला सर मला फिटर पाहिजे तर मध्ये पाच जागा शिल्लक आहे तर त्याला एक जागा देऊन देईन आता शिल्लक किती राहिल्या चार जागा राहिल्या कारण एक त्याला दिली ना दिली म्हणजे काय त्याला डायरेक्ट डायरेक्ट काय देतात अलॉटमेंट लेटर देतात पा म्हणजे त्यांना म्हटलं का सर मला हे पाहिजे बा तर हे घे अलॉटमेंट लेटर ठीक आहे जे की असेल ते अलॉटमेंट लेटरचं स्पेलिंग पाहून घेता ठीक आहे मग आता भाऊचा हिशोब संपला ठीक आहे आता भाऊ काय करणार आता भाऊचं काम आहे अलॉटमेंट बेटर घेतल्यानंतर ॲडमिशन करणं भाऊचं काम आहे भाऊ त्याच दिवशी काय करून टाकून ॲडमिशन करून टाकून चला भाऊचं काम झालं मग दुसरा दुसरा बोलावून दादा चला दादा मग दादा येईन दादा म्हणून सर मला आय टी मग मला मग इलेक्ट्रिशियन पाहिजे म्हणून दादा दादा इलेक्ट्रिशियन पाहिजे आपले जो काही नाही आहे ठीक आहे तर मग सर मग इलेक्ट्रिशियन नाही तर वायरमन द्या मग वारमनही नाही आहे एक काम करा सर मला मशीन द्या तर मग दादाला कोणती दिले जाईल मशिनिस्ट कारण मशीनच्या जागा शिल्लक आहे ना चला मशिनिस्टली दोन जागा होत्या एक जागा येली मग आता मशीनची की जागा शिल्लक राहील एक जागा मग दादाला अलॉटमेंट लेटर भेटलं दादा अलॉटमेंट लेटर घेत घेतल्यानंतर कुठं जाईल दादा ॲडमिशन करायला झाले जाईल सरळ सरळ तिथच्या तिथं ठीक आहे मग येईल भाऊ आपला नंबर हे बी तिसऱ्या अवलायचा तिसऱ्याला विचारन हा म्हणून सर मला पा ह्या पाहिजे मग ह्या पाहिजे चल फिटर घे म्हणजे तुला जो पाहिजे तो सांगेल आणि त्याला जागा देईल ती जागा अलॉटमेंट दिली का सर्व काय करायचं ॲडमिशन करायचं तर ही होती सर्व प्रोसेस तुम्हाला समजली असेल झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे प्रोसेस थोडीशी लंबी चालते तर त्याच्यामुळे कॉलेजला जाताना तुमचा टिफिन आणि वॉटर बॉटल घेऊन जा पाण्याची बॉटल आणि थोडंसं नाश्त्या पाण्याची सोय सोबत असू द्या कारण होऊ शकते सकाळी आठ वाजतापासून तर संध्याकाळच्या आठ वाजू शकते कारण कुठं कुठं ऐंशी ऐंशी शंभर शंभर जागा शिल्लक काय 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 कॉलेजमध्ये तर त्या जागा भरायला संध्याकाळ होते हे लक्षात घ्या ठीक आहे तर हे झालं त्याच्यानंतर ठीक आहे आता पुढं चालू आहे आपण आपल्या याच्यामध्ये तुम्हाला समजलं नाही तुम्ही त्या शाळेत गेले ज्या दिवशी बोलावाल त्या दिवशी लय त्या टाइमले ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला बोलावन बिलावन ठीक आहे आता महत्त्वाचं बघा समुपदेशन फेरीसाठी उपलब्ध सर्व जागा ह्या सर्वसाधारण जागा म्हणून समजल्या जाईल म्हणजे मेरिट लिस्ट जे लागल ते लागेल ते पर्सेंटेजनुसार लागेल इथे कास्टचा कुठलाही म्हणजे ग्राह्य धरण्यात येणार नाही की कास्ट आहे बवान पुढं आहे असा विषय नाही आहे सगळं ओपन जागा आहे सर्वसाधारण ठीक आहे पर्सेंटेजनुसार हे बघा संपूर्तीच्या फेरीसाठी वेळ व दिनांक उपलब्ध करून दिला असला तरी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील जागांचे वाटप हे पूर्णतः उपलब्ध रिक्त जागा व उपलब्ध पत्रता यावर अवलंबून असेल ठीक आहे वेळ जर दिला असेल तुम्हाला दिनांक दिला असेल तरी ते काय त्यात चेंजेस बदल करायचे आहेत ते सर्व अधिकार त्यांना आहेत मुंबईवाले ते पाहत बसतील ठीक आहे त्याच्यानंतर बघा सदर प्रवेश फेरीत जागा बाहेर करण्यात आलेल्या उमेदवारांनी त्याच दिवशी सर्व मूळपत्रांच्या पडताळणीनंतर प्रवेश निश्चितीची प्रत्यक्ष कारवाई करावी ज्या दिवशी अलॉटमेंट लेटर भेटलं त्याच दिवशी ॲडमिशन करणं गरजेचं आहे म्हणजे आहे कुठल्याही परिस्थितीत ठीक आहे नंतर बघा उमेदवार दिलेल्या वेळ व दिनांका संबंधित संस्थेत उपस्थित न राहिल्यास अन्य वेळ व दिनांका उपलब्ध करून देण्यात येणार नाही तुम्हाला जर तीन तारखेला ब दोन तारखेला बोलावलं तुम्ही दर म्हटलं मी दोन तारखेला जात नाही मी तीन तारखेला येतो तसं जमणार नाही तुमचा विषय कट झाला ठीक आहे नेक्स्ट बघा उमेदवारात दिलेल्या वेळ व दिनांकास त्याची व्यक्तिशा उपस्थिती असणे अनिवार्य आहे म्हणजे उमेदवाराच्या अपरोक्ष म्हणजे त्याच्या बदल्यात त्याचे नातेवाईक त्याचे पालक मित्र मित्र काही जुनी जमणार नाही आलं का लक्षात हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही शंभर कॉलेज निवडा पण तुम्ही जान किती कॉलेजमध्ये एकाच कॉलेजमध्ये नेक्स्ट आणि शेवटला पण बघा उमेदवारांनी त्या दिवशी प्रवेश निश्चित न केल्यास त्यांना बहाल करण्यात आलेली जागा दुसऱ्या दिवशी रिक्त समजून प्रवेशासाठी खुली करण्यात येईल आलं का लक्षात म्हणजे तुम्हाला अलॉटमेंट लेटर भेटलं फिटरचं आणि तुम्ही जर ॲडमिशन घेतली नाही त्या दिवशी तर समजून जायचं ह्या जो तुम्ही जर ॲडमिशन घेतली नाही तर तुम्ही समजा फिटरची ॲडमिशन घेतली नाही आता तर परत तुमची जागा हे याच्यात ॲड केली जाईल आणि फिटरची एक जागा अजून एकदा शिल्लक आहे असं ग्राह्य धरण्यात येईल दुसऱ्या दिवशीसाठी ठीक आहे मग म्हणजे ज्या दिवशी अलॉटमेंट लेटर भेटलं त्या दिवशी ॲडमिशन करणं लय गरजेचं आहे ठीक आहे हे होतं आपल्या पाचव्या फेरीबद्दल सर्व माहिती तुमच्या डोक्ष्यात टाका आहे ठीक आहे ह्याच्यात चूक होऊ देऊ नका ठीक आहे आता बाकीचं आहे मी ते नंतर सांगेल तुम्हाला ठीक आहे आता सहावी फेरीसुद्धा होणार आहे ते सांगेल नंतर ठीक आहे परंतु आता पाचवी फेरी बघून घ्या हे असं आहे वाटल्यास तुम्ही डाउनलोड करा कसं आहे काय हिशोब समजून घ्या अजूनही तुम्हाला समजलं नाही तर काय सर कसं होते काय होते टेन्शन घ्यायचं नाही सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन पैसे बिशे घेऊन सोबत डब्बा पाणी घेऊन काय करायचं जे कॉलेज टाकलं आहे जे कॉलेज बोलावला आहे एक तारखेला त्या कॉलेजमध्ये जायचं जसं जसं कर तिचं सांगते तसं तसं करायचं विषय क्लोज आहे ठीक आहे